पद्मभूषण परमपूज्य भोगीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या देशस्थाल्या महापरिनिर्वाण दिनाच्या तमाम देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारणी वंदन करतो, नमस्कार करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घेऊन या देशाचं भाग्य आणि भूमिकेला सुधारून टाकलं. देशामध्ये समता बंधुत्व समाजी केले आहे. प्रत्येकाला विकासाची संधी प्राप्त व्हावी, कोणत्याही प्रकारचा भेदभाव या देशामध्ये होता कामा नये, जातीवाद नष्ट व्हावा आणि माणुसकीचं राज्य या देशाने आपण स्थापित व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यात दुर्दैवानं काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यात आणि त्या माध्यमातून या देशाच्या लोकशाहीला जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या राज्यघटना नष्ट झाली तर या देशी जीवन पता करण्याचा नष्ट झाला. मग कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, पण या देशाची एकात्मता अखंडता कायम ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं माझा भारत देश जगाची महाशक्ती बनला पाहिजे. आपल्या जगाने माझ्या भारत देशाला सलाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर या देशाची भेदभाव जातीयवाद हा नष्ट झाला पाहिजे. या देशामध्ये माणुसकीकरण निर्माण झालं पाहिजे. जातीने धर्माच्या नावाखाली देशामध्ये जो ब्राह्मणवादी नंगानाश सुरू आहे हा नंगानाश या देशाच्या मातीमध्ये दफन केला पाहिजे. खरंच खऱ्या अर्थाने देशामध्ये माणुसकीचं राज्य निर्माण होईल. हजारो वर्षापासून देशामध्ये जी मनुस्मृती आहे, मणिवाद आहे, ब्राह्मणवाद आहे हा या देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि जोपर्यंत या देशातून जाती व्यवस्थेचं उच्चाटन आम्ही करत नाही तोपर्यंत आपला देश जगाची महाशक्ती बनू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधेयकपणे सांगितले. आज आमच्या प्रसंगी बाबासाहेबांची वारंवार आठवण होते की आमचा देश हा जगाची महाशक्ती बनावा हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या कष्टानेही राज्यघटना बाबासाहेब जगातील सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची राज्यघटना बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिली ती सुरक्षित राहावी आणि त्या माध्यमातून देशामध्ये जी लोकशाही जन्माला घातली बाबासाहेबांच्या राज्यघटनेने असं म्हणतात ना गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतात, पण या देशाच्या लोकशाहीचा बाप जर कोणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या लोकशाहीचा बाप आहे. ज्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे देशामध्ये लोकशाही जन्माला आली आणि त्या लोकशाहीची फळं संस्थेची फळं माणुसकीची फळं देशातील प्रत्येक माणसापर्यंत मिळाली पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे. आणि जे संविधान विरोधी शक्ती आहे, लोकशाही विरोधी शक्ती आहे, त्याचा नायनाट लोकशाहीच्या पद्धतीनं करून या देशामध्ये बाबासाहेबांचं माणुसकीचं स्वप्न साकार केलं पाहिजे अशी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशवासियांना आवाहन करतो. देशवासियांच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीत मी अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद. मी बबन सरवदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जम्मू स्टेशन इथून बोलत आहे. संपूर्ण भारतामधला सर्वात उत्कृष्ट आणि चांगला बाबासाहेबांचा पुतळा या उद्यानामध्ये आहे. 1976 साली तो बसवण्यात आला आणि तो त्यावेळेपासून आजपर्यंत त्या पुतळ्याचं एक विशेष आहे की असा पुतळा दुसरीकडे कुठेही नाही. आणि या पुतळ्याला 6 डिसेंबरला म्हणजे 5 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता आणि 13 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता माननीय महापौरांच्या हस्तेच पहिला हार घातला जातो. आणि त्यानंतर स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते हार घालतात. या पुतळ्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात इथे मानवंदना देण्यासाठी. याही वर्षी सालाबादाप्रमाणे हजारो लोक इथे मानवंदना देऊन गेलेले आहेत, येत राहत आहेत. आमच्या वतीने, आमच्या सर्व चिंबूवासियांच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण भारतीय नागरिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद. Thank you.